जिल्ह्यातील 7 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून 22 लाखांची फसवणूक करणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे शाखा प्रमुख मनोज लोखंडे हे फरार असल्याची माहिती मेढा पोलिसांनी दिली आहे. कुडाळ तालुका जावली येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील शाखा प्रमुख मनोज लोखंडे व शिपाई गाडवे या दोघांनी संगनमत करून जावली तालुक्यातील सुमारे 7 शेतकऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज काढून 22 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. त्यामुळे आता फसवणुकीचा आकडा वाढला असून आणखी आकडा वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी या दोघांवर मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. करंदी तर्फ कुडाळ तालुका जावळी येथील नवनाथ तानाजी निकम व त्यांचे वडील तानाजी यशवंत निकम यांच्या नावावर बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत पीक कर्ज काढून देतो असे सांगून त्यांच्या जमिनीचे उतारे व कागदपत्रे घेऊन बँकेचा शाखा प्रमुख मनोज लोखंडे बँकेतील शिपाई गाडवे यांनी संबंधित शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा आणि आपल्या अधिकाराचा गैरवापर करून कर्ज प्रकरणावर सह्या घेऊन निकम पिता पुत्राची सुमारे 3 लाख रुपये घेऊन या दोघांनीही फसवणूक केली आहे. निकम यांच्याप्रमाणे शाखा प्रमुख लोखंडे व गाडवे यांनी शिवाजी वामन वेद पाटक राहणार करंदी, तानाजी महादेव निकम राहणार करंदी, प्रकाश लक्ष्मण गावडे राहणार आखेगणी, आनंद तुकाराम गंगावणे राहणार रानगेघर, जयश्री दत्तू पवार राहणार दरे बुद्रुक या शेतकऱ्यांच्या नावावर आपल्या अधिकाराचा बेकायदेशीरपणे वापर करून व कागदपत्रांचा गैरवापर करून बँक ऑफ महाराष्ट्राचा शाखा प्रमुख मनोज लोखंडे व शिपाई गाडवे यांनी या शेतकऱ्यांची सुमारे 22 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद झाला असून संशयित आरोपी मनोज लोखंडे व शिपाई गाडवे अद्याप फरार आहेत. या प्रकरणातील संशयित आरोपीचा युद्धपातळीवर शोध घेतला जात असून त्यांच्या मुसक्या लवकरात लवकर अवळल्या जातील असे मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या पीक कर्जातील एका एजंटला हाताशी धरून लाखो रुपये गिळंकृत करणारा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचा मॅनेजर मनोज लोखंडे कुडाळकरांसाठी तो मी नव्हेच नाटकातील लाखोबा लोखंडे ठरला असल्याचे संतप्त प्रतिक्रिया शेतकरी वर्गाकडून उमटू लागल्या आहेत. कुडाळ तालुका जावळी येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या मॅनेजर मनोज लोखंडे सह शिपायाने करंदी तर्फ कुडाळ येथील एजंट मंगेश निकम यांच्या मार्फत पीक कर्ज मध्ये लाखो रुपयांचे अफरातफर करत शेतकऱ्यांची फसवणूक केल्या प्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात बँक मॅनेजर मनोज लोखंडे सह तिघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्याने जावळीत एकच खळबळ माजली आहे. गेल्या 3 दिवसांपासून गुन्हा दाखल झाल्यानंतर माहिती मिळताच बँक मॅनेजर लोखंडे यांचे आपल्या केलेल्या पापाची क्षणचित्रे डोळ्यासमोर दिसू लागल्याने पोलिसांच्या नजरेपासून दूर फरार झाला आहे. दरम्यान या फसवणूक प्रकरणावरील बँकेचा शिपाई व एजंट मंगेश निकम सध्या मेढा पोलिसांच्या लॉकअपमध्ये बंद आहे. रोज बँक ऑफ महाराष्ट्र कुडाळ शाखेच्या भोंगळ कारभाराचे कारनामे घेऊन मेढा पोलीस ठाण्यात शेतकऱ्यांची रीघ लागायला सुरुवात झाली आहे. सुरुवातीला 2,96,000 पीक कर्जाची फसवणूक झाली असल्याची तक्रार करंदी आखेगणी येथील 7 शेतकऱ्यांनी मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर घटनेची दाहकता लक्षात घेता घटनेमध्ये सातत्यता आढळून आल्यानंतर तात्काळ बँकेमध्ये घोटाळा केलेल्या अधिकाऱ्याला कोणतीही संधी न देता अटक करण्याची मोहीम आखली. मात्र बँक मॅनेजर ऐवजी शिपाई व एजंट हाताशी लागला व मनोज लोखंडे हा केलेले पाप अंगलट येणार या भीतीने फरार झाला. दरम्यान बँक मॅनेजर मनोज लोखंडेला वाचवण्यासाठी सातारा येथील वरिष्ठ बँक अधिकाऱ्यांनीही मोठी फिल्डिंग लावली आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने कुडाळ बँक ऑफ महाराष्ट्राचा मॅनेजर लोखंडे फरार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बँक मॅनेजर लोखंडे याने मोठ्या चलाखीने कागदोपत्री कुठेही अडचणीत येणार नसल्याची काळजी घेतली असली तरी शेतकऱ्यांच्या कर्ज प्रकरणे व एजंटच्या या प्रकरणातील सहभाग खात्यावर जमा होणारी रकमेची अफरातफर यामध्ये भानगडी असल्याचे स्पष्ट होताना समोर आले आहे. त्यामुळे तो मी नव्हेच म्हणणारा लाखोबा लोखंडे सारखा मनोज लोखंडे मेढा पोलिसांच्या ताब्यात कधी येणार असा सवालही उपस्थित केला जात आहे. मी सौ जयश्री उमेश पवार, शिवसेना महिला तालुका प्रमुख,
गेल्या 8 दिवसात बेड पोलीस स्टेशनला शेतकऱ्यांच्या तक्रारी गेल्या आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुडाळ येथे घोटाळ्यांनी केलेला आहे. बँक ऑफ शाखा बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे मॅनेजर मनोज लोखंडे यांनी मंगेश निकम त्यांचा खाजगी एजंट याच्या संगणकाने बऱ्याच शेतकऱ्यांवरती अन्याय केला आहे. त्यांना पीक कर्ज काढून देतो म्हणून त्यांनी त्यांची प्रकरणे सोसायटीचा दाखला नील नसताना सुद्धा त्यांची प्रकरणे कुठली बोगस प्रकरणे करून त्यांचे जवळजवळ 23 ते 24 लाखातले पैसे दोघांनी गायब केले आहेत आणि हा आता मनोज लोखंडे फरारी झाला आहे. तेव्हा पोलिसांनी फक्त शिपाई गाढवे आणि मंगेश निकम यांनाच अटक केली आहे. मनोज लोखंडे हा फरार आहे. हे शेतकरी माझ्याजवळ येऊन रोज तक्रार करत आहेत की तुम्ही शिवसेनेच्या मार्फत या प्रकरणाचा तपास करावा. त्यासाठी मी या शेतकऱ्यांसाठी मी खूप प्रयत्न करण्यासाठी तयार आहे. तरी पण पोलिसांनी ह्या मनोज लोखंडेला ताबडतोब ताब्यात अटक करावी. हा मनोज लोखंडे जर एखादा गरीब माणूस 100 रुपयासाठी जर पॉकेटमार करताना सापडला तर ते बरोबर त्या माणसाला हाणून मागून कावड्या पकडतात. परंतु यांनी 25 लाखाचा घोटाळा केला आहे, तो फरार आहे, मग तो पोलिसांना का सापडत नाही? नक्की तो कुठे गेला आहे? जमिनीत तर दडला नाही ना, किंवा आकाशात तर गेला नाही ना? तेव्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तुम्ही मनोज लोखंडेला ताबडतोब अटक केलीच पाहिजे. नाहीतर शिवसेनेच्या वतीने मी महिलांना आणि जावणी तालुक्यातील शेतकऱ्यांना घेऊन पोलीस स्टेशन समोर आंदोलन करण्याचा इशारा देत आहे. माझ्या असे लक्षात आले आहे की शेतकऱ्यांच्या नावावर 10 गुंठे जमीन आहे, त्यांना पण 1 लाख रुपयांचे कर्ज देतो असं त्यांनी मनोज लोखंडेने सांगितले. जाहिरात केली की आम्ही पीक कर्ज वाटप करत आहे असे म्हणून त्यांनी बऱ्याच लोकांना फितलवले. आणि बँकेत जर कर्ज काढायला गेले तर त्यांनी सांगितले की तुम्ही मंगेश निकमला भेटा, त्याच्यामार्फत मी कर्ज करतो. आणि काही काहीच्या नावाही खात्यावरील कर्ज त्यांनी पीक कर्ज सह्या नुसताना सुद्धा त्यांना पीक कर्ज काढून दिले आणि ते पीक कर्ज त्यांनी आरके कॅम्प्युटर्सच्या नावावर ट्रान्सफर करून घेतले. असे इतके पुरावे आहेत की स्वतः मी बघितलेले आहेत महाराष्ट्र बँकेची पासबुके की कोणाची सही नसताना सुद्धा पीक कर्जाचे पैसे ट्रान्सफर झालेले आहे एका दिवसातच. तुम्हाला हे कोणी सांगितले? शेतकऱ्यांनी सांगितले आहे. या संदर्भात आता म्हणजे नेमकी मागणी काय तुमची? मॅनेजरच्या संदर्भात काय मागणी आहे तुमची? मॅनेजर मनोज लोखंडेला पोलिसांनी तात्काळ अटक करावी आणि बँकेत जो काही घोटाळा चाललेला आहे महाराष्ट्र बँक म्हटल्यानंतर सर्वसामान्य शेतकरी महाराष्ट्र बँकेवरती खूप विश्वास ठेवतो आणि आपली काही पैसे जेवढे काही पैसे असेल की आपले शासकीय बँक असल्यामुळे सगळे व्यवहार त्या शेतकऱ्याचे महाराष्ट्र बँकेत असतात. परंतु महाराष्ट्र बँकेतच जर असा जर घोटाळा होत असला तर सर्वसामान्य माणसांनी किंवा शेतकऱ्यांनी जायचे कुठे? आणि ही प्रकरणं फक्त गरिबांच्या नावावरतीच त्यांनी काढली आहेत आणि त्या प्रकरणं केली आहेत. तर या सर्वसामान्य माणसांनी आत्महत्या करावी का काय करावे तेव्हा तुम्हीच सांगा की तुम्ही लोखंडेला पकडणार आहे का नाही, नाहीतर सर्व शेतकऱ्यांना घेऊन आम्ही आंदोलन करणार. मी करंदी गावचा रहिवासी असून माझं नाव तानाजी माझे निकम आहे. मी सामान्य शेतकरी असून माझ्या नावावरती फक्त 25 गुंठ क्षेत्र असून मंगेश निकम व मनोज लोखंडे यांनी माझ्या नावावरती 3 लाखाचं कर्ज सरासरी पास केलेलं आहे आणि माझी फसवणूक केलेली आहे. किती लाखाची फसवणूक केली? 3 लाखाची फसवणूक केली बँक ऑफ महाराष्ट्र शाखा कुडाळ या शाखेतून. मॅनेजर आता बँकेचे मॅनेजर हे फरारी असून माझ्यासारखे शेतकरी 7 आहेत. त्यातले 23 लाखाची बँकेत मार्फत आणि मंगेश निकम यांच्या मार्फत अफरातफर झालेली आहे. तो मी नव्याच्या नाटकातील लखोबा लोखंडे असून तो मनोज लोखंडे हा तसाच फसवणारा माणूस आहे. नेमकी काय फसवणूक केली तुमची? माझी फसवणूक केलेली आहे 3 लाखाची. कशी झाली फसवणूक तुमची? फसवणूक ही मंगेश निकम आम्ही प्रकरण महाराष्ट्र बँकेत आम्ही हे प्रकरण टाकून आम्ही प्रकरणाबाबत विचारणी केली असता त्यांनी कर्ज मिळून देतो पण ते बोलले की मंगेश निकम या व्यक्तीला तुम्ही घेऊन या, तुमचं कर्ज पास करून देतो. तर
कर्ज पास केल्यानंतर आम्हाला वारंवार बोलून देखील आमचं एक कर्ज आमच्या नावावरती पास न होता मंगेश आव मंगेश आणि मनोज लोखंडे यांनी परस्पर त्यापैकी रक्कम काढून घेतली आणि आमची फसवणूक केली. या संदर्भात तुम्ही परत बँकेला इचारा गेला होता? बँक गेलो होतो विचारायला. काय म्हणले मग ते? म्हणले मंगेश निकमला घेऊन या आणि नंतर तुम्ही काय करायचं ते करू. पण नंतर तुम्ही तुम्ही सांगितलं ना की तुम्ही बँकेचे मॅनेजर, तुम्हीच आम्हाला कर्ज दिले असं विचारलं का नाही? तुम्ही बँक ऑफ मॅनेजर बँकेमध्ये ज्या अधिकाऱ्यांना काय विचारलं तुम्ही? आम्हाला कर्ज पाहिजे म्हणून दिले. हां, तर ते बोलले मंगेश निकमला घेऊन या नंतर तुमचं आम्ही. तर तुमचा आरोप काय आता? आमचा आरोप असा आहे की आमची रक्कम जे सात शेतकऱ्यांची कोणी कोणी गिळंकृत केली आहे? कोणी? मनोज लोखंडे आणि मंगेश निकम. बँकेच्या मॅनेजरने पैसे खाल्ले असं म्हणायचे का तुम्हाला? हा, बँकेचे मॅनेजर आणि मंगेश निकम यांनी पैसे खाल्लेले. किती रुपये खाल्ले असा अंदाज आहे तुमचा? अंदाजे 23 लाख ते 24 लाख रुपये खाल्लेले. आणि या संदर्भात तुमची काय मागणी आता? आमची मागणी अशी आहे की आम्हाला न्याय मिळावा. पोलिसांकडून सहकार्य मिळते? पोलिसांकडून सहकार्य नाही मिळत. माझे नाव नवनाथ तानाजी निकम, वय 32 वर्ष, धंदा शेती, करंदी राहणार, तालुका जावली, जिल्हा सातारा. मोबाईल नंबर माझा 78 87 71 37 34. समक्ष मेढा पोलीस ठाणे हजर राहून कबूल जाऊ शकतो. काय काय तुमची तक्रार आहे? म्हणजे तुमची तक्रार काय आहे? बँकेतल्या अधिकाऱ्यांनी मनोज लोखंडे आणि त्यांचा एजंट मंगेश निकम भरत निकम या दोघांनी माझे 3 लाख खाल्लेले आहेत. बर, म्हणजे त्यांनी तुमचा आरोप आहे का? माझा आरोप आहे. खात्रीशील सांगताय का तुम्ही? खात्रीशील सांगतोय. त्यांनीच तुमचे पैसे गायब केले असं म्हणायचे? हा, त्यांनीच माझे पैसे गायब केले. कशावरून तुम्ही असं म्हणताय? कशावरून म्हणताय? काय तुमच्याकडे काय कशावरून तुमच्या लक्षात आले? मी वारंवार पैसे बँकेत जात होतो, त्यांनी मला बँकेचे मॅनेजर लोखंडे साहेब आणि शिपाई गाडवे साहेब शिपाई तर त्या दोघांनी पण मला सांगितलं की जो काही व्यवहार आहे तुमचा तो ते मंगेश निकम यास घेऊन या, त्याच्यानंतर तुम्हाला ते सांगतील त्या पद्धतीने होईल. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर आम्ही बँकेत गेलो, विचारलं तर ते बोलले आम्ही पासबुकासाठी गेलो तर आमचं पासबुक वगैरे काही दिलं नाही त्यांनी. बरं, मग तुम्हाला खात्री कधी झाली की तुमचे पैसे गेले? ज्यावेळेस आम्हाला बँकेतून पुस्तक घेतलं आम्ही, मला वाटते 6 तारखेला 3 किंवा 4 तारखेला आम्ही पुस्तक घेतलं. किती वर्षानंतर? 2 वर्षानंतर. मग त्याच्या पुढे काय आलं? त्याच्या पुढे मग त्यांनी सांगितलं, पासबुक दिलं, मग त्यांना पण सांगितलं आमचं आम्हाला पुस्तकं आज पाहिजेत म्हणून. त्यांनी आम्हाला पुस्तकं दिली, पुस्तकं दिली आणि त्याच्यावरती एंट्री बघितली आर कॅम्प्युटर म्हणून. डायरेक्ट एका दिवसात अशी ट्रान्सफर झालेली आहे 90 90 आणि 98 हजार. हजाराचीच रक्कम आहे पूर्ण, 98 98 90 हजार 90 हजार. तुमच्या खात्यावर न येता त्याच्याकडे कसं काय गेलं ते माहीत नाही, कसे गेले काय गेले. पण ते बँकेत बँकेचे अधिकारी किंवा ते शिपाई आणि मंगेश निकम यांचं काहीतरी असल्याशिवाय गेले नसणार. बँकेच्या मॅनेजरवर असा आरोप आहे आमचे पैसे त्यांनी खाल्लेले आहेत, मनोज लोखंडे आणि मंगेश निकम या दोघांनी पैसे आमचे खाल्लेले आहेत. तर आम्हाला कोणत्या पद्धतीने न्याय मिळेल? आम्ही शेतकरी असून माझ्या वडिलांचे नाव कर्ज काढलेले आणि मी सहकर्जदार म्हणून आहे. नमस्कार, विक्रम रमेश जाधव राहणार आडे येथील असून मंगेश निकम यांनी आमची फसवणूक केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रमधून लोन सँक्शन करून आमच्या नावी लोन सँक्शन केले. बँकेत चौकशी केल्यास बँकेने आम्हाला टाळाटाळ करून जे काही झाले ते मंगेश निकम यांना विचारा, आम्हाला काही माहीत नाही. त्यांच्याकडे आम्ही बँकेचे पुस्तक मागितले तर बँकेने आम्हाला देण्यास टाळाटाळ केली व त्यांनी सांगितले मंगेश निकम यांना घेऊन या, त्यानंतर आम्ही तुम्हाला पुस्तक देऊ असे सांगून
आमच्यावर असे असे जुलूम केले की मंगेश निकम यांना सतत फोन केले, ते म्हणे आम्ही ह्या आम्ही बाहेरगावी आहे, तर बँकेकडे जाऊन पुन्हा चौकशी केली तर बँक म्हणजे आम्हाला काय माहीत नाही. बँकेने पुन्हा पुन्हा उत्तरे आम्हाला असे दिली. तर बँकेमध्ये गेल्यानंतर त्याला फोन केला मंगेश निकम यांना, तरी पण ते म्हणजे मी इथे तुम्ही इथे या मग तुम्हाला मी पुस्तक देतो. तर त्याला आम्ही नंतर त्यानंतर आम्ही त्याला घेऊन आलो. त्यानंतर आम्हाला ज्या दिवशी आम्ही त्याच्यावर फाउंडेशनला घेऊन जाणार त्या दिवशी आम्ही त्याला बँकेमध्ये घेऊन गेलो, त्या दिवशी आम्हाला पुस्तक हातात दिले आणि त्यांच्यावर कारवाई पुरेपूर कारवाई व्हावी आणि आम्हाला आमचे आम्हाला सहकार्य करावे ही आमची अपेक्षा. नमस्कार, माझं नाव संदीप प्रकाश गावडे आहे. मी राहणार अकेगिनीचा आणि माझा मित्र आहे मंगेश निकम म्हणून. त्याने मला असं लोन वगैरे करायचं बँकेतनं लोन माझी ओळख आहे म्हणून सांगितली आणि म्हणाला लोन देतो करून तुला. त्याने मला काही गरज नव्हती, पण मी म्हटलं मला काही गरज नाही, मला माझ्या जमिनीचा गट नंबर विचारून त्याने परस्पररित्या माझ्या जमिनीचा सातबारा कसा ऑनलाईन वगैरे काढला काही माहिती नाही. आणि त्याने मला बँक ऑफ महाराष्ट्राच्या या शाखेत काहीतरी त्यानं 2.5 लाखाचं लोन माझ्या वडिलांच्या नावं काढून घेतलेलं आहे. तरी तेथील काय ते मॅनेजर वगैरे कोण त्यांनी जे त्याच्या साथीदार आहेत त्यांना व्यवस्थित त्यांना काय अजून अटक वगैरे केलेली नाही. आम्ही या गोष्टीचा तक्रार मेढा पोलीस स्टेशनमध्ये केलेली, तरी पण या गोष्टीत मेन जे आरोपी कोण आहे असतील म्हणजे मॅनेजर वगैरे त्यांना अजून काय अटक झाली नाही आहे. तरी ती अटक म्हणजे काय ते योग्य ती कारवाई करावी असा अशी आम्हाला म्हणजे माझी इच्छा आहे की व्यवस्थित कारवाई करून आम्हाला योग्य तो न्याय द्यावा.